माझं नाव नंदकुमार महाडी. मी 1990 साली चालतो. बदललं म्हणजे पूर्ण संपूर्ण चॅसीपासून इंजिन, ॲक्शन शो, कॅबिन, बॉडी संपूर्ण. वीज म्हणजे सिंगल फेजवर आहे. वेल्डिंग मशीन, कटर मशीन, ड्रिल मशीन आम्ही याच्यावर चालू शकतात. आणि हे जागा आहे लोणी स्टेशन माळीमाळा. आम्ही इथं लवारी काम करतो, दिसाडी काम, सुतारी काम, पेंटिंग, वायरिंग पूर्ण इथं काम होऊ शकतं. म्हणजे आम्ही इथं या कट्रक वर्कर घेऊन चौक ते 5 जण काम करू शकतो. ते 15 दिवसात ते 20 दिवसात गाडी काम कम्प्लीट करू शकतो. म्हणजे कसं असतं, आमच्याकडे कामगार भरपूर असतात, त्यामुळे ते गाडीचं काम पूर्ण बी चाललेलं असतं आणि ह्या गाडीला बी दुसरे कामगार लावून करू शकतो. हे आपण ना गाडीचे बंपर आहे ना, त्याची साखळी बनवतो. साखळी तोडून 5 कडी मोजायचे, 5 कडी तोडायचे, त्यांना तोडून त्यानंतर घोंगरू अडकावायचे, अडकावून त्याला असं चमवायचे, मग तिथं लावायचे कडीमध्ये. तुम्ही लाकूड कुठलं वापरता? सागवान, बाभळ आणि आंबा. पूर्ण गाडीचं कम्प्लीट काम फिनिश झाली तरी तिथनं बाहेर गाडी काढतो. बदललं म्हणजे पूर्ण संपूर्ण चॅसीपासून इंजिन, ॲक्शन शो, कॅबिन, बॉडी संपूर्ण. तर 220 ते 240 पर्यंत खर्च येतो. माझं नाव गोविंद. 8 वर्ष झालं इथं काम आहे. प्रेस है यहाँ पे, जिसे प्रेस करी की जाती है और जिसे जो आउट रहती है ना, वहाँ उसके अंदर डालकर जॉक से चारों तरफ से दबाते हैं और क्लियर आउट निकाल के वापस हाउसिंग और टायर स्प्रिंग सब फिट करके वापस चालू करके लेके जाते हैं. अभी अभी जो माल रहता ना, जो सीसी है, केबिन है, इंजन है, जो आदमी से उठता नहीं वो चीज़ ना क्रेन काम करते है, क्रेन से उठाते हैं. जैसे अपना ये पहचान का है, ये 600 रुपये में लगता है ऐसा है, तो बाहर का रहता ना 2500-3000, इसे लंबा जाना पड़े ना तो ज़्यादा पैसा लगता है.